आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक टाकळीत राजर्षी शाहू विकास आघाडीने प्रचार सुरू केला जोरात. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक घरात जाऊन लोकांशी संवाद साधून आपली भूमिका पटवून द्यायला सुरुवात केली आहे. नमस्कार, आनंदा दत्तू पाटील, माझे सैनिक शाहू आघाडी पॅनल मधून मला एक नंबर वार्डातून उभा केलेला आहे. एक नंबर मला वार्डामधून काही अडचणी आहेत, रस्ते लाईट गटारे ही काय नाही झालेले, पहिले तिने किती केल्यात काय नाही झालेले कामं माझ्या ह्याच्यातून मी करून मी हे काही करून हे करून क्रमांक हे माझे चिन्ह टीव्ही आहे क्रमांक एक मधून त्याला शिक्का मारून निवडून द्यावे हीच माझा विनंती आहे. पाटील बोलतोय, मी प्रभात क्रमांक 3 मधून राजश्री शाहू पॅनेल मधून उमेदवारी घेतलेली आहे. मला जनतेचा विकास करण्यासाठी संधी द्या आणि भरपूर लोक तिथं 3 नंबर वार्डमध्ये भरपूर कामे राहिलेले आहेत. गटारीची का दुरावस्था आहे, नळाला पाणी व्यवस्थित येत नाही, त्यांना चाव्यासुद्धा नाहीत, अशी अवस्था आहे. तिथं दिवाबत्तीची सोय नाही, लोकांना अंधारातून इकडे तिकडे जावं लागतं, ठेचकाळून पडत असतात एवढी. आणि परत सार्वजनिक संडाची सोय नाही आणि एवढ्या समस्या सोडविण्यासाठी मला एखादा चान्स द्या, मी ते पूर्ण करेन हेच माझं ध्येय आहे आणि भरपूर मताने मला निवडून द्या अशी मी आशा बाळगतो. नमस्कार, मी कुमार अंगी राजश्री शाहू विकास आघाडीतून प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी लढवत आहे. प्रभाग क्रमांक 5 मधून मी निवडून लढवत आहे. जेवढ्या समस्या आहेत त्या सोडविण्याचा मी प्रयत्न करेन. प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत आहे. गेले 20 वर्षे मी समाजसेवेचं कार्य करतोय. 1997 मी मराठी शाळेमध्ये लहान मुलांना तिथं पाणी मिळत नव्हतं, बोर मारून पाण्याची सोय केली आहे. त्याच्यानंतर शिवाजी हायस्कूलमध्ये 5वी व 7वीच्या वर्गामध्ये 2 खोल्या पशुवैद्यकीय बसवण्याचं काम मला संधी मिळाली. त्यानंतर 2005 पशुवैद्यकीय दवाखाना सुधारणा समिती स्थापन केलो, त्यामध्ये उपाध्यक्ष मी 5 वर्षे काम केलो. गावच्या लोकवर्गणीतून बक्षीस तिसरा क्रमांक मिळवला. 22 लाख रुपये मंजूर करण्याची मला संधी मिळाली. त्याच्यानंतर गावात कुठल्याही मंडळाने पट्टी मागायला आल्यानंतर मी कधी कुणाला परत लावून दिलेलं नाही, मला संधी चांगली मिळाली आहे. आणखीन ह्या वार्डामध्ये अनेक समस्या सोडवण्याचं काम मी करतोय. महत्त्वाचं पॉईंट म्हणजे नदीकडेला पळडी सोडलं जाते, त्या ठिकाणी बायका पूजण्यासाठी बसायची व्यवस्था नाही, सोय नाही, त्रास होतोय, हे फार टाकळीचं दुर्भाग्य असं मला वाटते. आणि स्वच्छता तिथून पुढे मी गावची स्वच्छता वार्डामध्ये असू दे किंवा गावची स्वच्छता असू दे, मी वेळ करून करण्यास मी बांधील आहे. कंटामुक्त समितीमध्ये आज 7 वर्ष झालं मी काम करतोय. तिथं न्याय देत असताना योग्यच्या पद्धतीनं न्याय मी देण्याचा प्रयत्न केला. मरुभाई मंदिर बांधकाम चालू असताना त्या कमिटीमध्ये मी सदस्य म्हणून काम केलं. फ्रेंड, मी कामं मागे केल्यात, तिथून पुढे मी काम येते सोडणार नाही आणि मला पुढं काम करण्यासाठी ह्या 5 नंबर वार्डामध्ये संधी द्यावी अशी मी विनंती करतो. आणि येणारी समस्या जेवढ्या असतील वेळ काढून पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही. मला 5 नंबर वार्डातील मतदारांनी निवडून देऊन उमेदवार म्हणून सहकार्य करावे. नमस्कार, मी निर्मला सुतार प्रभागातील विकास कामे करण्यासाठी
नमस्कार, मी सोनल किरण पाटील राजर्षी शाहू विकास आघाडीतून मी उमेदवार म्हणून उभी आहे. माझे चिन्ह आहे छताचा पंखा. मला ह्या गावाचा विकास होण्यासाठी मला छताच्या पंखासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा. मी निवडून आल्यानंतर जे उर्वरित कामे राहिलेली आहेत ते मी पूर्ण करेन. ज्या गरजूंच्या गरजा आहेत त्या मी पूर्ण करेन. तसेच बचत गट महिलांना मदत करेन. ज्या महिलांच्यावर अन्याय होत आहे त्यांच्या विरुद्ध मी ठास ठामपणे उभी राहीन. माझी एवढीच विनंती आहे की कप बशी टेवी छताचा पंखा या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा ही माझी विनंती आहे. नमस्कार, मी रेश्मा विजय पाटील. मी प्रभाग क्रमांक 5 मधून शाहू आघाडीतून निवडणूक लढवितोय. प्रभागातील रस्ते, दिवे, बत्ती, पाणी आदी समस्या मार्गी लावण्यासाठी मला भरपूर मताने निवडून देऊन मला संधी द्या.